की आमचं जो जमात उल मुस्लिमीनचे जो जुमेदार असतात ते ह्या समजतात काय निकाह असला कधी निकाह तो तिना निकाहची तारीख तय करायची आणि ता की दुसऱ्या कोणचा निकाह त्या दिवसा नाही व्हायला पाहिजे या जास्तीत जास्त मशीदच्या एतिबार मशीदचा मेंटेनन्स आहे या इमामची तंखा मुअज्जिनची तंखा इलाच आम्ही आमची जुमेदारी समजलो आहे. आज अल्हम्दुलिल्लाह रायगड रत्नागिरी आणि आपलं सिंधुदुर्ग ठाणा कमीत कमी 2000 मशिदी आहेत आणि 2000 मशिदी गावा जो आहेत तिना जो जमात मुस्लिमीन ची कमिटी बनलेली आहे. खुदा ने आज तक उस कौम की हालत नहीं बदली न हो जिसको ख्याल आप अपनी आदत के अपनी हालत के बदलने का. आता आपण आलेलो आहोत महाडला आणि माझ्या मागची तुम्ही बघाल हा महाडचा बस स्टँड आहे. आता ह्या बस स्टँडवर तो ऑफिस खाय आहे जे तुम्हाला फॉर्म भरायला हेल्प केली जाणार आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे. काय खबर कशी आहो सगळी बेस हा उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक एक नवीन ब्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज आपण हा पुरकर अँड फॅमिलीचा रायगड ॲग्रो पार्कला आज हा एक प्रोग्राम आहे आणि तो काय प्रोग्राम आहे तो आपण हनीफ पुरकर साहेबजवळनं जाणून घेऊया. उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. आज आपण ह्या रायगड ॲग्रो पार्कला जमा होता लोक येत आहेत. आता इनचा मकसद ही आहे की जैसा की आपण सगळी जाणत आहो की खच्चा पण माशिर्यातला 80 लोक पण असतात ज्यांना त्यांनी सही तालीम माली रिसोर्सेस जे आहेत त्यांना सही ॲक्सेस होत नाही आहे ना. एक तबका असतं की अल्हम्दुलिल्लाह अल्लाने ज्यांना नवाजलेला असतं पण एक तबका असतं की ज्यांना ही सगळी रिसोर्सेसची अवेलेबिलिटी नसतं. तर एक समाजचं पण एक काम असतं काहीसे लोकांची मदत करावी पण आपण हे आपल्या समाजी तौरपर याने जकातनी सदकानी खैरातनी यांची आपल्या लोकांची मदत करतच असतो आहोत. पण खास कर आपल्या माशिऱ्यात बघल्या जातं की जे गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात एक तरक्की याफ्ता मुल्कला गव्हर्नमेंट पण बराचसा सपोर्ट करतं याने निचल्या तबक्याला त्यांना एम्पावर करण्यासाठी. पण एक आपल्या माशिऱ्यात बघल्या गेलं आहे खास कर के गव्हर्नमेंट स्कीमची जेव्हा बात येतं तेव्हा त्यांचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आपण तत्पर नसतो. तर ही एक कोशिश आहे ह्युमन वेलफेअर फाउंडेशन दिल्लीची एक ऑर्गनायझेशन आहे बऱ्याचशा एरियातला काम करतात. त्यांचा एक स्पेसिफिक टास्क गव्हर्नमेंट स्कीमबद्दल पण आहे नागरी विकास केंद्रच्या अंडर त्यांचं काम चालू असतं आणि अल्हम्दुलिल्लाह 6-8 महिन्या पहिले महाडला कोकणची पहिली ब्रांच नागरी विकास केंद्राची बुनियाद ठेवली गेली. मोप चॅलेंजेस होतं काम काय आसान नाही कारण की खच्ची पण स्कीमची पूर्तता करणं आणि त्यांचं डॉक्युमेंटेशन करणं आणि फायनल त्यांचा बेनिफिट मिळेपर्यंत त्यांचा पाठपुरवणा करणं मोप डिफिकल्ट काम आहे. अल्हम्दुलिल्लाह एक यांनी डेडिकेटेड वेनी काम चाललेलं आहे. तर गेल्या 6-8 महिन्याची जी प्रोग्रेस आहे त्या आजच्या प्रोग्रामला ती प्रोग्रेस इन्शाल्लाह प्रेझेंट केल्या जाईल आणि काय चॅलेंजेस होते ते डिस्कस केल्या जाईल. हा पहिल्या सेशनला आहेत आणि आजूबाजूच्या 58 गावाच्या जुम्मेदारांना स्कूलच्या जुम्मेदारांना बोलवलेलं आहे की हा काम किती इम्पॉर्टंट आहे आणि तुमचा काय ना सपोर्ट राहील काय सपोर्ट पाहिजे ह्यांच्यासाठी. आणि सेकंड सेशनला इन्शाल्लाह जे हातचं लोकल अधिकारी आहेत प्रांत आहे तहसीलदार आहे त्यांना बोलवायची कोशिश केलेली आहेत की त्यांच्यासमोर हा काम पेश केल्या जाईल इन्शाल्लाह आणि त्यांचा पण सपोर्ट या कामातला लागतं. तर एक पॉझिटिव्ह वेने त्यांच्यासमोर ही सगळी बाती ठेवल्या जातील इन्शाल्लाह. उम्मीद आहे हा काम वाढल हा सेंटर सक्सेसफुल होण्याच्या रस्त्यावर आहे इन्शाल्लाह. ह्या हा सेंटर महाडचा कोकण की आवाजच्या कॉर्डिनेशनला हा सेंटर चाललेला आहे अल्हम्दुलिल्लाह. आवाज ग्रुप बरीचशी कामं करतं तिनातनं हा एक आम्ही कॉर्डिनेशनला घेतलेला आहो आणि बाकीचे जे NVK दुसरं जुम्मेदार आहेत ते पण आज येणार आहेत. आता सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत रफिक परबलकर आहेत साबीर सर आहेत आणि बाकी बरीचशी इन्शाल्लाह ती तपशील येईलच तुमच्यासमोर आणि दिल्लीची पण लोकं आलेली आहेत. जजाकल्लाह खैरन. अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. जैसा आता आमच्या भाई हनीफने तुमच्या समोर तफसीलचे बात केली आणि आजच्या प्रोग्रामची नोयत ते आजच्या प्रोग्रामच्या सिलसिल्यात मी सांगताय
की जे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स मोप असतात म्हणजे इतक्या असतात का त्या आम्हाला खबर पण नसतात. जर खबर झाल्या तर ते आपल्यापर्यंत ते पोचतात, परंतु पुरं जे गव्हर्नमेंटच्या जे कागजी कारवाई आहेत ते करणं मुश्किल होतं. तर आपली अक्सर लोक मग त्यांच्या भानगडीत परतच नाही, कारण ते कागदपत्रासाठी मग गव्हर्नमेंटचं काम आणि 6 महिने थांब असं हे असतं. तर त्यांना एक म्हणजे सही रहबरी सही रहनुमाईसाठी नागरिक विकास केंद्र कोकण आणि आवाज ग्रुप आणि त्यांच्या बाद ह्युमन वेलफेअर फाउंडेशन दिल्लीची मातेत कोकणच्या आवाजला एक आपण सेंटर सुरू केलं आहे. त्यांच्या तहत जे गव्हर्नमेंटच्या मुख्तलिफ स्कीम्स आहेत योजना आहेत ते आपण लोकांपर्यंत पोचवता आणि त्यांच्या फॉलोअपसाठी त्यांचे म्हणजे कैसा त्यांना मिळेल ह्यासाठी आपण एक कोऑर्डिनेटर हायर ठेवलेला आहे आपल्या ऑफिसला आणि तो सगळी रहबरी रहनुमाई करतं आणि त्या ऑफिसला जाऊन ते फॉर्म सबमिट करणं हे करणं हा त्याचा काम आहे. ह्या सिलसिल्यात आपल्या महाड पोलादपूर तालुके जितके पण आपले गाव आहेत तर त्यांच्यापर्यंत ही बात अल्हम्दुलिल्लाह पोचलेली आहेत आणि मजीद त्यांच्यापर्यंत सगळी बात पोचावी आणि त्यांच्यातर्फशी पण म्हणजे काही म्हणजे हेल्प व्हावी ह्यांच्यासाठी आज ह्या इकडं आहे ना आपल्या एक वर्कशॉप ठेवलेला आहे. त्यांच्या साथ आपल्या मदारीस महाड कोल्हापूर तालुक्यात 3 मदारीस आहेत, तर त्यांच्या जिम्मेदारांना हायस्कूलच्या जिम्मेदारांना कारण ह्यात एक योजना आहे याने बाल विकास संगोपन योजना जी यतीम पोरं आहेत त्यांना पण गव्हर्नमेंटचे 2250 रुपये मिळतात. तर ह्या सिलसिल्यात रहबरी रहनुमाई केली जाईल आणि काय काय प्रॉब्लेम्स आलेले आहेत ते 6-7 महिन्यात ते त्यांच्या सामने पेश केले जातील आणि दुपारच्या सेशनला इन्शाल्लाह याने ऑफिसर्स लोक असतील. तर हा आज सेशन आहे, जे ह्या पोचू शकली नाही आणि जे ह्या व्हिडिओ बघत असतील तर त्यांचे बी दरख्वास्त आहे की त्यांनी म्हणजे आता नंबर दिला जाईल त्या नंबरवर राबता कायम करा. आणि एन व्ही के कोकण ह्यांचा एक पुढचा टास्क ही आहे, टार्गेट आहे की कोकणात अजून सेकंड एक म्हणजे सेंटर सुरू करायचा आहे. तो इन्शाल्ला हा सेंटर अल्हम्दुलिल्लाह सुरू झालेला आहे, दुसरा पण सेंटर इन्शाल्ला सुरू करायचे इरादा आहे. तर दुआ पण करा की अल्लाह ताला कामयाबी देव. आमीन. आज के हमारे इस प्रोग्राम के मकसद को आप सभी हज़रात किसी हद तक दावतनामे से समझ चुके होंगे और उसकी अहमियत को मद्देनजर रखते हुए आप सभी हज़रात तशरीफ लाए हैं. लिहाजा हमने अपने आज के इस प्रोग्राम के लिए जो वक्त मुतय्यन किया था हम इस प्रोग्राम के इंतजामी उमूर में अपने वक्त से तजावज कर चुके हैं. मैं दिगर कोई भी तंकीदी गुफ्तगू किए बगैर तिलावत कलाम पाक से आज के इस प्रोग्राम के आगाज के लिए हमारे दरमियान मौजूद मुफ्ती एडवोकेट उसामा मुफ्ती रफीक पूरकर इनसे दरख्वास्त करता हूँ कि वो आगे तशरीफ लाएं और तिलावत कलाम पाक से आज की इस मजलिस का आगाज फरमाएं. اعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والسماء بنيناها بأيد وإنا لموسعون والأرض فرشناها فنعم الماهدون ومن كل شيء خلقنا زوجين لعلكم تذكرون ففروا إلى الله إني لكم منه نذير مبين ولا تجعلوا مع الله إلها آخر إني لكم منه نذير مبين صدق الله العظيم. السلام عليكم ورحمة الله وبركاته. नबी की चाहत
फायदा मंद हो, जो लोगों को नफा पहुंचाए। आज की इस मजलिस के इनेकाद का जो खास मकसद है, हम तमाम जानते हैं कि एनवीके का जो प्लेटफॉर्म जो तकरीबन एक साल पहले कोकन में जिसकी बुनियाद रखी गई और जिसके तहत एक बहुत ही हमारे माशरे के लिए और हमारे कौम के लिए बहुत ही एक फ़ायदा मंद काम जो शुरू किया गया कि हुकूमत की जो स्कीमें हैं उसके ज़रिए से मुस्तहिक लोगों को किस तरीके से फ़ायदा पहुँचे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। आज एनवीके तरफ से जमातुल मुस्लिमीन महार तालुके जिसके जिम्मेदार होते सदर सेक्रेटरी आणि अराकीन त्यांना जमा केला गेलेला होता। मकसद त्यांचा हा आहे की गव्हर्नमेंटच्या 19 मोप सारी स्कीमी आहेत जे आपल्याला मिळू शकतात, पण एक तर त्यांची आपल्याला मालूमात नाही आणि जर मालूमात असली तर त्यांचा पाठपुरावा करायसाठी कोण असत नाही। तर अल्लाचा लाख लाख शुक्र एहसान आहे की एनवीके च्या तरफशीन आपल्याला एक मुस्तकिल एक माणूस हुजमान त्यांचं नाव आहे, त्यांची दकरुरी महार कोकण की आवाजच्या ऑफिसला झालेली आहे आणि ते मुस्तकिल रोजाना आपला टाईम देतात। त्यांचा मकसद हा आहे की जो काय गव्हर्नमेंटची स्कीमी आहेत त्या स्कीमेला अमल एतबारशी कसं आपण काबूत करू शकता हो। तिला मसलन बेवागाचा वजीफ आहेत, यतीम पोरं आहे त्यांचा ताऊन त्यांचा एज्युकेशनसाठी तालीमसाठी त्यांचा ताऊन आहे, त्यांच्या अलावा अजून खूप सारे स्कीमी आहेत। तर अल्हम्दुलिल्लाह हा काम तकरीबन एनवीकेच्या 19 तकरीबन 9 महिन्यापासून चालू आहे आणि त्यांचं मोठं बेस्ट नताय जाईल। पण असल मसला आहे की लोकांनी यांच्या तरफ मुतवजा व्हायला पाहिजे। हा एनवीके एक इदारा आहे, पण अल्लाने कोकणला एक खास खुसूसियतशी नवाजला नाही। ती खुसूसियत ही आहे की सालो सालशीन आपल्या हर गावात जमातुल मुस्लिमीनच्या नावाने एक इदारा कायम आहे आणि हा काय 100-200 नाही, मग त्यांच्या पहिल्यांशीन तो जो है इदारा कायम आहे। तो मुस्तकिल रजिस्टर आहे, त्यांचा सदर आहे, सेक्रेटरी आहेत, त्यांचा अराकीन आहेत। तर आता झायला ऐसा आहे की आमचं जो जमातुल मुस्लिमीनचं जो जिम्मेदार असतात ते ह्या समजतात काय निकाह असला कधी निकाह तर तिनं निकाहची तारीख तय करायची आणि ताकी दुसऱ्या कोणचा निकाह त्या दिवसा नाही व्हायला पाहिजे। या जास्तीत जास्त मशीदच्या एतबार मशीदचा मेंटेनन्स आहे, या इमामची तनखा मुअज्जिनची तनखा हिलाच आम्ही आमची जिम्मेदारी समजलो आहे। ही है हा मोठा काम आहे ना, काही शक नाही, पण जमातुल मुस्लिमीचं मोठ मोठं मकासिद आहेत आमच्या आबाव अजदादनी जो यांना कायम केले आणि ही आमच्या कोकणची खुसूसियत आहे। त्या तो जो है त्या मकासिदला हा पण आहे की आपल्या मोहल्ल्यात आपल्या बस्तीत अगर कोण बेवा आहे तर तिची कशी मदत होऊ शकते, यतीम है कोण तर त्याच्या तालीमचा कसा इंतजाम होऊ शकते, कोण बीमार जर झाला तर त्या त्यावर्षी त्याचा जो है इलाजसाठी आपण काय करू शकता हो। गोव्या एक माशऱ्यात जितकी पण जे ताऊनचे शकले सुरते होऊ शकतील ते सगळी जिम्मेदारी एक जमातुल मुस्लिमींच्या मातात होती, आपल्या आबाव अजदादनी त्यांना केले नाहीत, त्यांची एक तारीख आपल्याजवळ त्यांची महफूज है। तर जर हर जमातने यांची जर फिकर केला, पुऱ्या गावाचा सर्वे केला आणि ते सर्वे करून जर तिनं मालूमात मिळली की हिना जो है किती आपले बेवा आहेत, किती यतीम पोरं आहेत आणि किती तालीम एतबारचे मुस्तहिक आहेत, तर त्या एतबारचे त्यांना गव्हर्नमेंटची स्कीमे आपण देऊ शकता। माशाल्ला एनवीकेचे जिम्मेदार आज हाताळलेले आहेत, हे हमारे सिराज शिमले साहेब आहेत, त्या खास जो है इतका लांब मोठा सफर करून हातात पोचले आहेत, रफिक पलभरकर साहेब आहेत, हे सर्व फाउंडर मेंबर आहेत एनवीकेचं। तर ह्यांची फिकर हीच आहे की एक तर आपले जो इदारा असतात जसे अंजुमन दर्दमंदान वगैरे हे कसं आपल्या लोकांचं पैसे घेऊन आपल्या लोकांच्या दरम्यान तकसीम करतं आणि एक हे आपला पैसा जो गव्हर्नमेंटला जातो टॅक्सेसच्या सुरतला तो गव्हर्नमेंटशी कसं आपण जो हे स्कीमच्या दृष्टीने हे पैसे आपण हासिल करू शकता आणि आपल्या महाशहराला कशी तरक्की देऊ शकता हे एक खूप मोठं काम आहे। मोप सारं पैसा आपल्याला पास होतो गव्हर्नमेंटच्या गुणशेने ते वापस जातं, सही त्यांचा इस्तेमाल नसल्यामुळं मुस्तहिकला मिळलं नाही मिळलं यांच्यासाठी। तेव्हा अल्हम्दुलिल्लाह आज हीच फिकर केल्या गेली आणि जमातुल मुस्लिम जिम्मेदारांना ही फिकर दिल्या गेली की तुमचं काम फक्त सालाना मीटिंग लावणार नाही, तुमचं काम फक्त इमामची आणि मुअज्जिनची दंगा देणार नाही, तुमचं काम हा सगळं आहे।
समय आज अलहमदिल्ला रायगढ़ रत्नागिरी आणि आपले सिंधुदुर्ग थाना कमीत कमी 2000 मस्जिदी आहेत आणि 2000 मस्जिदी गावा जो आहेत त्यांना जय जमात मुस्लिमची कमिटी बांधलेली आहे. तो इतका मोठा आपले जो लासासा आहे जरी सगळी जर हर गावाच्या इतिबाराचं जर फिकर मन झाली आणि हर एकनी जर आपल्या बस्ती मोहल्ल्याचं जर फिकर केला तर इन्शाअल्ला किती मोठा काम होऊ शकते. त्यांच्यासाठी आमची एनव्हीकी जो जिंती बुनियाद ठेवली गेली आहे महाडला सगळ्यापर्यंत ऑफिस जो आहे कायम झाला आहे आणि त्यांच्यासाठी एक मुस्तकी माणूस पण जीवन तकरूर झालेली आहे. ह्या इतिबाराचा आम पुरा ताऊन करायसाठी की कैसे आपण डॉक्युमेंट्स बनवू शकताव कैसे आपण हुकमत तक पोहोचू शकताव ही सगळी फिकर अल्हम्दुलिल्लाह फ्री ऑफ चार्ज आहे. त्यांना काही पैसा नाही आहे. तर ह्या इतिबाराचा आम दरखास्त करताव की हर जो आहे गावाची जुम्मेदार जो आहे राबता करू आपल्या ह्या ऑफिसचे तुम्ही राबता करा आणि त्या इतिबाराचा आमचा जो ज्यांची तक्रारी झालेली आहे ज्यांना भुजबान साहेब त्यांना आम्ही तुमच्या गावात पण धावू शकताव आणि ताके सर्वे व्हायल आणि मुस्तहिक लोकांची पुरी यादी बनवलेली जाईल आणि इन्शाल्ला गव्हर्नमेंटचे जो स्कीमी आहेत तो मुस्तहिकी बहुत पॉसिबल आम्ही इन्शाल्ला कोशिश करू. दुआ बंद करा अल्लाह ह्या कोशिश अल्लाह ताला कबूल करू. वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. मेरा नाम काशिफ अब्दुल्ला है और मैं दिल्ली से आया हूँ. ह्यूमन वेलफेयर फाउंडेशन का एक डिपार्टमेंट है नागरिक विकास केंद्र, इसमें मैं पैन इंडिया देख रहा हूँ. आप हेड ऑफ डिपार्टमेंट बोल सकते हैं, प्रोग्राम हेड बोल सकते हैं, प्रोग्राम मैनेजर बोल सकते हैं, जो भी देख रहे हैं. तो पूरे इंडिया में 12 स्टेट में हम फैले हुए हैं जिसमें से एक स्टेट महाराष्ट्र का है. तो महाराष्ट्र में अभी आना हुआ, एक हमारी दो मीटिंग्स थी. पहली मीटिंग में हम पंचायत लीडर को बुलाया और अलग अलग तंजीम के लोगों को बुला के उनको किस तरह से एनवीके को चला सकते हैं और हमने ये जो 6 महीने में हमने क्या किया है, जो हमने जो दिया वो रिपोर्ट हमने अभी पेश किया फर्स्ट हाफ में कि हमने कितने रुपए अप्लाई करवा दिया गवर्नमेंट स्कीम्स के और कितने रुपए उनको मिल गए हैं. तो एक्चुअली बताना इन लोगों को ये था कि हम सिर्फ बात नहीं करते, हमने जो 6 महीने पहले वादा किया था उस वादे को हमने इम्प्लीमेंट किया है. 6 महीने तक हम लोगों ने दिल लगा के खून पसीना एक करके हम लोगों ने काम किया है. जैसे जैसे हम लोग मीटिंग की शुरुआत में बात हुई थी वैसे वैसे काम किया. शुरुआत में बात ये हुई थी कि हम एक कोऑर्डिनेटर हायर करेंगे, हमने कोऑर्डिनेटर हायर किया. शुरुआत ये हुई थी उस कोऑर्डिनेटर को दिल्ली में ट्रेन करेंगे, हमने उस कोऑर्डिनेटर को दिल्ली में बुला के ट्रेन किया. फिर बात हुई थी कि अब इनको उनको हर महीने उनकी रिपोर्ट लेना है, तो उनके ऐसे करके हमने 6 महीने तक उनके साथ काम किया. आप भी रहे होंगे तो आपने देखा होगा, हम तकरीबन 1 करोड़ रुपए का हमने 6 महीने में अप्लाई किए, जबकि इनिशियल स्टेज है. टारगेट और भी बहुत सारे हैं. तो अब जो 6 महीने आगे का भी टारगेट हमने दिया है कि अब 6 महीने आगे के इनको एक मतलब एक अमाउंट दिया है कि इतना आपको फॉर्म फिलअप करवाना है. जितने भी महाराष्ट्र की गवर्नमेंट स्कीम है कोई भी नहीं छूटना चाहिए. ये तो होगी एक बात. दूसरी बात होगी, अभी हमारे पास सिर्फ एक सेंटर है पूरे कोकण में. तो जितने भी लीडर हमारे आए थे, उम्मीद है कि वो सारे लीडर एक अच्छा मैसेज लेके गए हैं और हर जगह जाके वो अपना एनवीके नागरिक विकास केंद्र खोलेंगे. और एक बहुत खुशी की बात है, बहुत लोगों से राय मशवरा हुआ कि अब हम लोग एक एस्टैब्लिश ऑफिस तो खोलेंगे, हम एक टीओटी टाइप एक प्रोग्राम पेश करेंगे जिसमें ट्रेनर ट्रेनिंग होगी, जो एक बंदे की ट्रेनिंग कराई जाएगी. वो अपने अपने गाँव में जाके फॉर्म भरेगा या बताएगा लोगों को, अगर बहुत मुश्किल हो गई सबका फॉर्म कलेक्ट करके हमारे कोकण ऑफिस में आएगा, उससे वहाँ से भरवाएगा. ये हमारा पूरा आइडिया है. और महाराष्ट्र में जितने भी डिस्ट्रिक्ट हैं कोशिश करेंगे हम हर जगह पहुँच जाए. जी, मेरा नाम रफ़ीक अहमद परबलकर है, मैं बम्बई में रहता हूँ और इसके पहले मैं मस्कत में तकरीबन 20 साल था और गल्फ में बहुत 25 साल से रहा हूँ. और वहाँ भी हमारा मिल्लत का और लोगों के लिए हेल्प करने का काम चलते रहता था, थोड़े स्मॉल इस पर. लेकिन यहाँ आने के बाद में हम उनसे कांटेक्ट में रहे और हम ये सोच रहे हैं कि इधर भी कुछ करें, तो ये एक हमें फिक्र है. अभी मुफ्ती साहब ने बताया कि 200 सालों से हमारे यहाँ इदारे बने हुए हैं और हो सकता है किसी वजह से वो साइलेंट हो गए, वो अभी इतने एक्टिव नहीं है, या उन्होंने अपना रोल चेंज कर दिया है. जैसा कि उनका रोल था कि कम्युनिटी को हेल्प करें और उनके सब काम करें, अपने मुस्लिमों की फिक्र करें, आजकल खाली जो बोलते हैं ना कि आइडियोलॉजी पे अटके हुए है कि चलो इनका तुम्हारा निकाह बराबर हो, ये हो,
लेकिन वो बाकी की जो फिक्र हमारी है वो हम भूल गए हैं। अच्छा, अभी ज़माना बदल गया है, ये ज़माना इंटरनेट का ज़माना है और इसमें बहुत सारे प्रोग्रेस हो रहे हैं और हमारी कम्युनिटी इससे बिल्कुल दूर है। हम इसकी फिक्र ही नहीं है कि क्या हो रहा है दुनिया में, दुनिया कहाँ जा रही है, इसका हमें हम इसका ये करने की कोशिश ही नहीं करते कि कहाँ है। तो एक हमने हमको जो एनवीके का एक प्लेटफॉर्म मिला है जो कि, और दूसरी बात यह है कि गवर्नमेंट, अभी गवर्नमेंट वैसी गवर्नमेंट नहीं रही, पहले भी नहीं थी, अभी भी नहीं है कि जो अपने से जाके लोगों की फिक्र करे। हमको अपनी फिक्र करना चाहिए, हर एक आदमी को ये होना चाहिए कि हम देखें कि हम कैसे हैं, हमारे नेबर कैसे हैं, हमारी कम्युनिटी कैसी है, ये फिक्र करना चाहिए। और इसके लिए ये जो एनवीके का एक प्लेटफॉर्म है उसके ज़रिए से हम बहुत कुछ कर सकते हैं। इसमें ये दिल्ली में ह्यूमन वेलफेयर फाउंडेशन के तहत ये एक उनका एक यूनिट है और ये टोटली इनका विज़न 2026 जो भी आगे जमीत इस्लामी का ही है उसको आगे बढ़ा रहे हैं। और तो हम अगर उस ये एक हमने सोचे कि एक यूनिट हमारे गांव में अगर हो और इसको हम पायलट यूनिट करके बनाएं और इसमें ये जो स्कीम्स है इसको इम्प्लीमेंट करें और इम्प्लीमेंट करने के बाद में इसको बढ़ाएं आगे, ये हम सोच के हम कुछ लोग जो हम रिटायर होके आए जैसे कि सिराज साहब आए, मैं आया और हसन लाला आए और भी, तो हम लोगों ने सोच के एक कदम उठाए हैं। ये जो हम टैक्स भरते हैं गवर्नमेंट को उसका हमें फ़ायदा होना चाहिए, अगर हम नहीं करते हैं तो अगले साल के बजट में इसको और कम किया जाएगा और ऐसा ऐसा ही इसको भुला दिया जाएगा। अगर हम चाहते हैं कि इसको और इसका पाए, इसका हिस्सा हमें मिले, तो हमें कोशिश करना चाहिए और ये कोशिश की शुरुआत हम इधर से कर रहे हैं। और अगर लोग इसमें इंटरेस्ट लेते हैं और ये यूनिट अच्छी तरह से इसका रिज़ल्ट आता है तो हम इसको और बढ़ाएंगे कोकण में, कोकण के तीनों चारों जिलों में इसको हम नए यूनिट बनाएंगे और हम पूरे लोगों से मिलने का, उनसे कांटेक्ट करने का कोशिश करेंगे, ये हमारा एक एम है। तो इसके लिए हम आए हैं, अल्लाह उसमें खैर आफियत दे, बरकत दे और अल्हम्दुलिल्लाह आप भी सब दुआ की दरख्वास्त हैं इंशाल्लाह। मेरा नाम मोहम्मद जुनैद है, मैं तेलंगाना का स्टेट ऑपरेशंस मैनेजर हूँ नागरिक विकास केंद्र में। नागरिक विकास केंद्र एक प्रोजेक्ट है जो ह्यूमन वेलफेयर फाउंडेशन का है जिसका मकसद जो लोग खते गुरबत से नीचे ज़िंदगी गुजार रहे हैं उनको समाज में एक वखार की ज़िंदगी मतलब उनको वखार की ज़िंदगी गुजारने के काबिल बनाने के लिए गवर्नमेंट स्कीम्स के ज़रिए से उन लोगों की मदद करना। तो गवर्नमेंट स्कीम्स के ज़रिए से किस तरह से मदद हो सकती है, तो उसके लिए फिर क्या डॉक्यूमेंटेशन करना पड़ेगा, फिर वो स्कीम्स को किस तरह से अवेयरनेस करना पड़ेगा, इसका एक बहुत बेहतरीन वर्कशॉप महाराष्ट्र में कोकण में के मुकाम पर रखा गया जिसमें आज हम लोगों ने शिरकत की। यहाँ पर मुख्तलिफ गांवों के 30 कमेटी आई, 30 गांव के ज़िम्मेदार शख्सियात ने यहाँ पर शिरकत की और हम लोगों ने यहाँ पर महाराष्ट्र की जो गवर्नमेंट स्कीम्स हैं वो स्कीम्स को किस तरह से इम्प्लीमेंट कर सकते हैं, किस तरह से उसमें काम कर सकते हैं और यहाँ पर हम लोग उसको एक्सटेंड कैसे कर सकते हैं, सेंटर्स किस तरह से बढ़ा सकते हैं। तो अभी फिर हमारी दोपहर में और एक मीटिंग हुई जिसमें हम लोगों ने गवर्नमेंट ऑफिसर्स के साथ में बात किया और यहाँ पर आने वाले चैलेंजेस को और यहाँ की स्कीम्स को किस तरह से पब्लिक तक पहुँचा सकते हैं उस पर हम लोगों ने अभी एक वर्कशॉप कंप्लीट किया। मौजूद हरीन हाजरीन व सामईन, मेरा नाम सिराज सिमले है और मेरा ताल्लुक राजापुर रत्नागिरी डिस्ट्रिक्ट से है। बॉम्बे में तालीम हासिल की और यहाँ पर कुछ साल काम करके मैं मस्कत चला गया और मस्कत में लगभग मैं 35 साल गुजार कर वापस बम्बई आया हूँ। आजकल मैं दुबई में मुकीम हूँ। ये जो बात आज मेरे पहले दो पेशरों मुकर्ररीन ने आपके सामने की है इसकी इब्तिदा ऐसी होती है कि आज से लगभग 4-5 साल कबल
रायगढ़ डिस्ट्रिक्ट में एक बड़ा तूफान आया था और उस तूफान में लोगों के घरों के कवेलू पतरे उड़ गए, हज़ारों की तादाद में दरख्त गिर गए, लोगों का काफ़ी माशी नुकसान हुआ और काफ़ी हलाकतें भी हुई। तो इतनी बड़ी तबाही आने के बाद हम जो वहाँ बैठे थे, हमने महसूस किया कि इस ये वक्त ऐसा आया है कि हमने सब ने मिलकर अपने भाइयों की खिदमत करनी चाहिए। तो हमने फ़ोन करना लोगों को शुरू किया तो लोगों ने कहा कि हमारे पास पैसा तो लोकली बहुत आ गया है लेकिन हमारे पास आदमियों की कमी है। तो मेरा इसका क्या मतलब है आदमियों की कमी है कि गवर्नमेंट हमारी मदद करना चाहती है लेकिन गवर्नमेंट ने जो फॉर्म्स दिए है उन फॉर्म्स को भरने के लिए हमारे पास आदमी नहीं है, तो आप आदमी भेजिए। तो मेरे भाइयों जो और नाज़रीन जो मुझे इस वक्त में देख रहे हैं और सुन रहे हैं, हमारा ये अलमिया है कि गवर्नमेंट हमारी हेल्प करना चाहती है और हम अपनी कोशिशों से ना खुद लिख सकते हैं ना दूसरों के पास जाकर दूसरों की मदद लेकर इस काम को बढ़ाकर गवर्नमेंट से जो हमारा हक है वो हक भी हम लेना नहीं चाहते। वो भी चाहते हैं कि हम दूसरे आए और हमारी खिदमत करें। उससे एक ये मिली, हमको ये सबक मिला कि हमने कोई इदारा ऐसा हमारे पास होना चाहिए कि जिससे जो इस तरह लोगों की ये भी खिदमत करे। तो जब ये एक तसव्वुर दिल्ली से आया एनवीके का, नागरिक विकास केंद्र का, तो इसको हमने अपने दोस्तों में, तमाम दोस्तों ने जो है हम मिले हैं और ये आइडिया लाने वाले हमारे ग्रुप के अंदर जावेद खान दलवाई थे, अल्लाह उनकी मगफरत फरमाए। और इस अकेले शख्स ने वो काम किया है कि ये मैं आपके सामने बयान नहीं कर सकता। अल्लाह ताला ने उनको जो है ऐसे कामों के लिए चुन लिया था। मुफ्ती साहब, हम लोगों को एक एक आदमी करके जमा करते हैं, वो शख्स जमातों को जमा करता था। इतना यानी उनका जज्बा था। बहरहाल उन्होंने ये आइडिया फ्लोट किया और हमने समझा कि ये जो दिमाग में हमारी चीज़ थी आज उसको सही तौर से करने का वक्त आया है। तो हम चार पांच दोस्त मिले हैं और इस काम को हम जो है माली मदद दे रहे हैं। हम चाहते हैं कि हम जिन लोगों के पास पहुँचे हैं वो ज़ाती तौर पर इसमें दिलचस्पी ले, जो मकामी लोग हैं। जैसे मुफ्ती पुरकर साहब ने अपना ऑफिस दिया है, अपना वक्त दिया, अपने ख़ानदान के लोगों को जुड़ा जो है हमारे साथ जोड़ दिया है और एक ऐसा शख्स जो है हुस्मान की शक्ल में हमको दिया है जो डेडिकेटेड है, जो एक मकसद के तहत हमारे साथ जुड़कर काम कर रहा है और अल्हम्दुलिल्लाह उसको जो तनख्वाह है उसकी जो बेनिफिट्स है वो उसको सब मिल रही है। अब ये काम अल्हम्दुलिल्लाह यहाँ महार से शुरू हुआ है। लोगों के सामने हमने एक साल की रिपोर्ट आज पेश की और लोग बड़े खुश हुए कि एक साल के अंदर काफ़ी काम हुआ है। अब हम ये चाहते हैं कि ये काम महार से निकलकर महार के करीब खेड़ है, चिपलून है और नीचे आप जाए तो राजापुर है, जो है तमाम रत्नागिरी है, गोहागर है, तमाम जो है तालुका प्लेसेस के अंदर एक एक अगर ये यूनिट कायम होता है तो इस उम्मत के लिए अल्हम्दुलिल्लाह एक बड़ा काम होगा। अपने आप को तब्दील करना होगा। आज हम यानी बिस्तर तान कर जो है चादर लपेट कर सो रहे हैं, इससे हमारी ज़िंदगी के अंदर बदलाव नहीं आने का। अल्लाह ताला सूरह रात की आयत नंबर 11 में फरमाता है कि बेशक अल्लाह किसी कौम की हालत को उस वक्त तक नहीं बदलता जब तक के वो कौम, वो उम्मत अपने आदतों और खसलतों को नहीं तब्दील करती। और जब अल्लाह ताला
किसी कौम की शामत लाने का फैसला कर ले तो फिर ऐसी कौम को उस अजाब से कोई नहीं बचा सकता और ऐसी उम्मत का, ऐसी मकजूब कौम का कोई वाली और कोई मददगार नहीं होता। अल्लाह सुबहान तआला से दुआ है कि अल्लाह ताला हमारी इस आने को, इस ट्रिप को कामयाबी अता फरमाए। हमने जो एक छोटी सी कोशिश की है और मुफ्ती साहब का इसमें बड़ा ताउन रहा है, लोगों ने जो है महाड़ के लोगों ने हमको वेलकम किया, हमारा इस्तकबाल किया और अपना पूरा ताउन देने की हम जो है उम्मीद दिलाई है, तो ये न सिर्फ महाड़ में बल्कि महाड़ के बाद जो है ये खेड़ में और चिपलू में कम से कम जो हमारे ये दो टारगेट है, अल्लाह ताला से दुआ है कि अल्लाह ताला हमें इसमें कामयाबी अता फरमाए। आखिर दावाना अनिलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन। नागरिक विकास केंद्र कोकण आनी आवाज ग्रुप महाडच्या मातहत जो सरकारी स्कीमचा जो प्रोग्राम ठेवलेला होता तो दोन सेशनमध्ये होता। पहिल्या सेशनमध्ये महाड पोलादपूर तालुक्यात जमातुल मुस्लिमीनचे जिम्मेदार, हायस्कूलचं हेडमास्टर आणि मदरसेचे मुहतमीन हजरातना बोलवलेला होता। त्या पहिल्या सेशनमध्ये त्याने जे कारकर्दगी पेश केली गेली नागरिक विकास केंद्र कोकणची, पुढचं काय असायमेंट ते पेश केलं गेलं आणि जे स्कीम्सच्या सिलसिल्यात जी कागदपत्र लागतात त्यामध्ये काय काय हर्डल्स येतात, काय काय मुश्किलात येतात ते पेश केल्या गेल्या आणि जिम्मेदारांना हे सांगलं गेलं की तुमच्या ज्या मोहल्ल्याचे बस्तीतल्या ऐशी जे लोक आहेत इमदादचे जरूरत आहे ज्यांना जे ह्यात गव्हर्नमेंट स्कीममध्ये भेटतात त्यांच्या त्यांना त्यांची रहबरी रहनुमाई करा आणि नागरिक विकास केंद्र ते कोकणच्या आवाजला जो ऑफिस आहे त्यांना तुम्ही घालून द्या ताकि त्यांना त्या मुख्तलिफ स्कीम्समध्ये जे भेटत असतील त्यांना तुमची रहबरी रहनुमाई केली जाईल आणि त्यांना त्या स्कीमचा फायदा मिळवण्यासाठी कोशिश केली जाईल। दुसरा जो सेशन होता तो हुकूमतच्या जे अफसरान होतं त्यांच्या जो तबादले ख्याल करण्यासाठी त्यांच्यापर्यंत ही बात पोचवण्यासाठी का आज हुकूमतचे जे स्कीम्स आहेत ते तलागलाच्या जे लोकांपर्यंत पोचवण्याचं काम ते पुलचं काम आहे तो नागरिक विकास केंद्र कोकणच्या जरिये केलं जातं। त्याच्यासाठी तुमची पण जे आमचा ही हेल्प जरूरी आहे ताकि जे कागदी कारवाई आहे ते हुकूमतच्या जरिये ही पुरेक्त करू शकतो। तिच्यासाठी त्यांना बोलवलेला होता आणि त्यांनी पण त्यांनी बेस रिस्पॉन्स दिले आणि गव्हर्नमेंटच्या ज्या अजून जे मुख्तलिफ स्कीम्स आहेत त्यांच्याबद्दल बी रहबरी रहनुमाई केली आणि एक बेस तरात अच्छे तरात एक खेलीमेलीच्या वातावरणात आणि सेकंड सेशन पण बेस पार पडला। आता आपण आलेलो आहोत महाडला आणि माझ्या मंगती तुम्ही बघाल हा महाडचा बस स्टँड आहे। आता ह्या बस स्टँडवर तो ऑफिस खाय आहे ज्या तुम्हाला फॉर्म भरायला हेल्प केली जाणार आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे। हा बस स्टँड आहे, बस स्टँडशी सरळ याच्या बाहेर निघल्यावर तुम्हाला हे हॉटेल दिसतील बाजूनी आणि सरळ याच्या पुढे आल्यानंतर ह्या हा रिक्षा स्टँड दिसेल। रिक्षा स्टँडलाच क्रॉस करत जरासा याच्या पुढे गेले आहोत काही डाव्या हाताला समोर रायगडचा आवाज वरती निघलेला तुम्हाला बोट दिसेल। आता हातनं मी तुम्हाला दाखवत आहे हा आहे हया रस्ता। हे बघा पॉली कॅब जी लिखलेली आहे ना आणि हा स्पेशल बाथरूम डिशचा हा लिखलेला आहे त्यातनं हा रस्ता आहे तुम्हाला जायला आपलं। हा बघा ह्या समोर आल्यानंतर तुम्हाला हा दिसेल कोकण की आवाज, रायगडचा आवाज, नागरिक विकास केंद्र हा बोर्ड आहे ह्या हातनं हे शिड्या आहेत। हातनं तुम्ही सरळ वरती चरल्या हाय समोर पण एक बॅनर लागलेला आहे लगेच ह्या याचा डाव्या हाताला वला। डाव्या हाताला वल्ल्यानंतर हा बघा समोरच हा जो आहे हा ऑफिस आहे। चला तुम्हाला ऑफिसला हातलं नेऊन आता दाखवता। हा बघा हा आहे ऑफिस प्रेसचा आणि ह्या आल्यावर ही डाव्या साईडला केबिन आहे, ह्या केबिनला तुम्हाला एंट्री करायची। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अल्हम्दुलिल्लाह काय खबर बेसाव, काय नाव तुमचं? माझं नाव हुस्मान हाटविलकर आहे आणि मी लागपालाच आहे। ओके आता तुम्ही लोकांना काय काय हेल्प करणार आहोत? आम्ही इकडे डॉक्युमेंटेशनला हेल्प करत आहोत, तिनात वोटर आय डी, पॅन कार्ड, इलेक्शन
इन्कम सर्टिफिकेट रहिवासी दाखला या सगळ्या बनवून देता तिची मदत करता आणि दुसरे स्कीमची पण आम्ही मदत करता विधवांना पेन्शनसाठी अपाहिजला पेन्शनसाठी स्कॉलरशिपचे आणि बालसंगोपन जे तीन बच्चे त्यांना आणि आता कामगारांचा पण काम चालू करणार इन्शाल्ला. चला माशाल्लाह मोप मोप शुक्रिया आमची बात केल्याबद्दल. तर हा मी तुम्हाला आता ऑफिस दाखवलेलं आहे. उम्मीद करताय तुम्ही ह्या येऊन आपले आपले फॉर्म फिलअप करून घ्याल आणि यांच्याजवळ न सपोर्ट करून घ्याल. उम्मीद करता आजची ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असते तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिलू असेच एक नवीन लॉगसोबत तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.